माहुर येथे एसटी बस वाहकाने एसटी बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. रापमचे स्वच्छता कर्मचारी बस स्वच्छ करण्यासाठी गेले असता सदर बसमध्ये गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत वाहक संजय संभाजी जाणकर हे दिसून आले. सदर वाहकाची दिनांक 24 फेब्रुवारी रोजी धुनोडा येथे बस तपासणी पथकाने तपासणी केली असता त्यावेळी तिकीट मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे काही प्रवाशांचे तिकीट निघाले नसल्याची बाब वरिष्ठांनी लक्षात न घेता कारवाई करण्याचे संकेत दिले. यापूर्वीही काही दिवस मयत वाहक हा निलंबित राहिलेला असल्याने आता पुन्हा निलंबन झाले तर कुटुंबाची उपजीविका कशी भागवायची या विवंचनेत जाणकर यांनी आत्महत्या केली अशी कुजबूज रापम कर्मचाऱ्यांमध्ये आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांचे मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आडे हे करीत आहेत. प्रतिनिधी फिरोज पठाण, MH टाइम्स मराठी, माहूर, नांदेड.